चार महिन्यानंतरही अल्पवयीन मुलगी सापडत नाही. आईवडिलांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते आणि न्यायालयानं 11 दिवसांमध्ये मुलीचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अखेर त्या पोलीस अधिकाऱ्यानं 6 दिवसांमध्ये या मुलीला शोधून काढलं. या प्रकरणामध्ये 3 आरोपींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पूर्वेमध्ये राहणारी एक 15 वर्षाची अल्पवयीन पीडित मुलगी ही 8 फेब्रुवारी रोजी घरातून बेपत्ता झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी पीडित मुलीचा तपास करत नसल्यानं पीडित मुलीच्या आई वडिलांनी या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. अखेर 3 जून रोजी न्यायालयानं पोलिसांना 11 दिवसांमध्ये मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर कल्याण पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मुलीच्या शोधासाठी एक पथक देखील नेमलं. या पथकामध्ये मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये असलेले डिटेक्शन सुपर कॉप सुरेश डांबरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. अवघ्या 6 दिवसांमध्ये सुरेश डांबरे यांच्या पथकानं त्या अल्पवयीन पीडित मुलीचा शोध लावला. बीड जिल्ह्यातील अरगडे गावामध्ये ही मुलगी एका मुलासोबत राहत होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी या मुलीला पळवून नेणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. याच्यामध्ये आरोपी जो होता तो बीड जिल्ह्यातला ऊस तोडणी कामगाराचा मुलगा होता. तो कोळसेवाडी या ठिकाणी राहायला आला होता. त्यामध्ये त्या ठिकाणी राहत असतानाच त्याने या मुलीचं अपहरण केलं होतं. त्या बाबतीत जी पीडिता आहे तिच्या वडिलांनी बऱ्याच ठिकाणी याचा पाठपुरावा केला होता. त्यामध्ये आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनचे API डांबरे याची विशेष टीम यामध्ये नेमून त्यांनी टेक्निकल डाटाचं अनालिसिस करून 1-2 दिवसातच सदरची मुलगी पीडिता आणि तिचा जो किडनॅप करणार आहे तो आरोपी त्याचप्रमाणे त्या मुलाचे आई वडील या सर्वांना वाई तालुका सातारा या ठिकाणावरून अटक केलेला आहे.